आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अत्याचाराला शिवकालीन शिक्षा दिली तर गुन्हेगारी कमी होईल. विजयानंद माने. सध्याच्या युगात महिलांच्यावर अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललं आहे. अत्याचार करणाऱ्या अत्याचाराला शिवकालीन शिक्षा दिली पाहिजे, तरच या समाजातील असणारे कर्तृत्वहीन तरुणांच्यावर तसेच समाजातील हैवान वृत्तीच्या तरुणांच्यातील गुन्हेगारी वृत्तीला आळा बसेल. तसेच अत्याचाराला आळा घालण्यासाठी मुलींनीही धाडसी बनावं, संघटितरित्या अन्यायाविरुद्ध तात्काळ निर्भय पथकाला माहिती द्यावी, असं मत पत्रकार व BSNL चे माजी सभापती विजयानंद माने यांनी व्यक्त केले. जनता शिक्षण प्रसारक मंडळ हुपरी संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हुपरी येथे शिवाजी विद्यापीठांतर्गत व रोटरी क्लब हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा वेळी पत्रकार माने बोलत होते. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विजयानंद माने यांनी आजच्या सामाजिक मानसिकतेत महिला सुरक्षित आहेत का या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केलं. तसेच दुसऱ्या कार्यशाळेत पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन व करिअरच्या दिशा या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे उपकुल सचिव प्राध्यापक PS पांडव यांनी उपयुक्त मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक Dr. S.M. भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब शेंड्रे, सचिव आचार्य साहेब, प्राध्यापक सौ शुभदा हुनरगे, रोटरीचे अध्यक्ष राजेश नाकिल, राजेंद्र एकांडे, परशुराम रानभरे, प्रमोद पाटील, रामचंद्र भोजे, मोहन वाईंगडे, मुख्याध्यापक DA पाटील, श्री तोडकर यांच्या हस्ते झालं. स्वागत व प्रास्ताविक सौ हनरगे तर आभार PA पाटील व श्री चौगले यांनी मानले. सूत्रसंचालन सौ घाटगे, सौ महाजन यांनी केलं.